शेतकऱ्यांसाठी आज संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या. शेतकरी मित्रांनो, कांद्याला जानेवारीतही क्विंटल मागे 600 रुपयापर्यंत फटका. कांदा बाजारभाव 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटल. राज्यामध्ये 530 लाख क्विंटलला साखर उत्पादन, तर आतापर्यंत 568 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप. सरासरी साखर उतारा 9.34%. महाराष्ट्रामध्ये कर्नाटकसह 14 राज्यांमध्ये तुरीची आवक सुरू, तर काही बाजार समितीमध्ये तुरीला 10,000 रुपये प्रति क्विंटल बाजारभाव. टमॅटो, काकडी आणि मटरच्या दरामध्ये आणखीन वाढ, तर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुमारे 100 टन फळभाज्यांची आवक. दुष्काळी आणि अतिवृष्टीची मदत अद्यापही नाही, अवकाळीने राज्यातील शेतकरी हवालदिल. दुष्काळीचा पाहणीचा नुसताच फार्स. जिल्ह्यातील 35,000 शेतकरी अनुदानापासून दूरच, तर धान्याऐवजी रक्कम 13,744 शेतकऱ्यांना मिळाला आतापर्यंत लाभ. ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिके धोक्यात, बहरलेली पिकावर विविध रोगांची भीती वाढली. लोणी प्रकल्पाचे पाणी शेतापर्यंत जाईना, शेतकरी उपोषणाच्या तयारीत. अखेर त्या 377 सिंचन विहिरीच्या कामाला सुरुवात झाली. मानवत पंचायत समितीला 400 मोजमाप पुस्तका प्राप्त झाल्या. दुधाच्या दरात सातत्यानं घसरण, उत्पादक संकटात, तर चाऱ्यासह पशुखाद्याचे दर मात्र वाढले, दुधात घसरण सुरूच. सिल्लोड महासोत्सच्या नावाने लिंक पाठवून 100 जणांचा मोबाईल हॅक, तर अनेकांना लाखो रुपयांचा घातला गंडा. कारवाईबाबत पोलीसही झाले हातबल. राष्ट्रीय बायोगॅसचे अनुदान गॅसवरच, जिल्हा परिषद 2 वर्षापासून लाभार्थी. शेतकऱ्याकडून होतंय वारंवार प्रश्नाकडे विचारणा.